अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। श्री संत सावतामाळे युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन गुलगड तसेच प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने चोपडा शहराचे तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले आहे। जालना जिल्ह्यातील मंठा येथील नवविवाहित वैष्णवी गोरे हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना घडली असून या हत्येप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करावा व योग्य रीतीने तपास करून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आज श्री संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सचिन संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ गुंडगड तसेच प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रामधील जालना जिल्ह्यातील वैष्णवी गोरे या नवविवाहित तरुणीची हत्या करण्यात आलेली आहे आणि एक महाराष्ट्राला काडीमाप असेल अशी ही घटना घडलेली आहे। या संदर्भात आम्ही चोपडा शहरातनं महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माननीय सौ संध्याताई नरेश महाजन तसेच मायाताई महाजन आणि सरलाताई महाजन यांच्यामार्फत आम्ही युवक संघटनेचे चोपडा शहर युवक संघटना कार्यकारिणी तसेच तालुका शहर कार्यकारिणी यांच्या वतीनं चोपडा शहर तहसील कार्यालय येथे निवेदन देत आहोत। या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की या निवेदनामार्फत लवकरात लवकर त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच लवकरात लवकर ही चौकशी कशी पार पडेल या हिशोबाने शासनाने त्या गोष्टीवर भर घालावा आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी साहेब ठाकरे यांना यामार्फत निवेदनामार्फत आम्ही कळू इच्छितो। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।